नागपुर रोड पर स्थित कुणाल ढाबे पर युवा मौज मस्ती के साथ नववर्ष मनाने की तैयारी में पहुंच रहे थे। ऐसे में रात करीब 10 बजे के दरमियान आरोपियों को खाना न मिलने की बात पर विवाद इतना बड़ा कि उसने हिंसक रूप धारण कर लिया। प्राप्त जानकारी माझ्या दरम्यान यातले जखमी आणि त्यांचे जो दोन मित्र आहेत ते जेवत बसले होते हॉटेलमध्ये। दहाच्या दरम्यान ते हॉटेल बंद झालं होतं। त्यानंतर जे आरोपी लोक आहेत तीन ते पार्सल न्यायला आले, त्यावेळी ते हॉटेल धाबावाला म्हटलं की आता धाबा बंद झालेला आहे। मग त्यांनी यांच्याकडे बोर्ड दाखवलं की हे जेवायला बसले त्यांना दिलं तर आम्हाला पण द्या। मग त्याच्यामध्ये ते जो वादावाद झाली, मग त्यातला एक प्रवीण सिंह जो जखमी आहे तो उठून आला, तो आमच्याकडे कशाला बोर्ड दाखवून बोलतोस वगैरे, त्याच्यात थोडं आर्ग्युमेंट झाले। त्यानंतर ते मिटलं, नंतर पुन्हा मग अर्धा पाऊन तासांनी ते त्यांच्यात भांडण झालं आणि मग ते चाकू मारून त्यांच्या पोटावर जखम झालं। त्याप्रमाणे 307 आणि 34 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला तपास सुरू आहे। आरोपींना अटक करण्यात आली, तत्काळ अटक केली। असं काही पुराणं जुनं वैन वगैरे वगैरे काय नाही, जेवणाच्या कारणावर वाचा जेवणाच्या कारणावर। महाराष्ट्र TV 24 के लिए सावनेर से संवाददाता किशोर ढूंढेले की रिपोर्ट।